मनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। दुधेपावी ज्योतिबा मंदिर भूमिपूजन संपन्न। दिनांक 27/10/2022 रोजी दुधेपावी येथे ज्योतिबा मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरपंच मधुकर वावरे आणि पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। दुधेपावीतील मारुती मंदिराच्या शेजारी नियोजित जागेत ज्योतिबा मंदिर भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून करण्यात आलं। मंदिर उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांकडून अर्थसहाय्य स्वरूपी प्रतिसाद मिळत असून यापुढे देखील अशाच प्रकारे सहकार्य राहावं असं मंदिर कमिटी व उपस्थितांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली। यावेळी माजी सरपंच त्र्यंबक सोनवलकर, पांडुरंग नाळे संपत दडस, भिकाजी सोनवलकर, दादासाहेब सोनवलकर, सखाराम सोनवलकर, मल्हारी वावरे, विठ्ठल सांगर, मधुकर नाळे, महादेव सोनवलकर, सचिन सोनवलकर, नाना सोनवलकर, दत्तात्रय दडस, सचिन दळवी, दशरथ दडस, गेनबा सोनवलकर, शेखर सोनवलकर एकळ, पोपट आडकेसह ग्रामस्थ उपस्थित होते। मुख्य संपादक सचिन मारुती मोरे, धन करुणा न्यूज, दुधेबावी, फलटण। फलटण कोरेगाव मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय माननीय श्री दीपकजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक मुख्य संपादक सचिन मारुती मोरेसह धन करुणा न्यूज परिवार। धन करुणा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। पाहत रहा धन करुणा न्यूज चॅनल। धन करुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।